नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी ठिकठिकाणी जाऊन सदर परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे पाणी घरात शिरल्याने ज्यांचे नुकसान झाले अशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कल्याण, डोंबिवली व इतर ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे व या पावसामुळे अनेक लोकांचे नुकसान देखील झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचले व अनेक ठिकाणी नाल्यांना नदीचे रूप देखील आले आहे. व याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेच्या अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली, तसेच विठ्ठलवाडी परिसरातील नाल्यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे वालधुनी, अशोकनगर, शिवाजीनगर, ओम टॉवर येथील नाल्यांची पाहणी करून नागरिकांसमवेत संवाद देखील साधला. नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. सतत 3 दिवस पडणाऱ्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आमदार गणपत गायकवाड यांनी पाहणी करून सदर समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.